नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या मागे एक किल्ल्याचं दार पाहू शकता तुम्ही। तर आज आपण आलो आहे अभेद्य असा देवगिरी किल्ला पाहायला। हा किल्ल्यामध्ये गेल्यानंतर मी त्याची थोडी हिस्ट्री पण तुम्हाला सांगणार आहे। आणि हा किल्ला असा आहे की आजपर्यंत कुणीही फितुरीशिवाय हा किल्ला जिंकलेला नाही आहे। तर तो का आहे आणि किल्ल्याला किती प्रकारचं प्रोटेक्शन आहे, कशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटेक्शन आहे, मध्ये एक भूलभुलही आपण आहे, या सर्व गोष्टीमुळे हा किल्ला जोपर्यंत कोणीतरी फितुरी नाही केली स्वतःच्या माणसाने किल्ल्यामधून, तोपर्यंत हा किल्ला कोणीही जिंकलेला नाही आहे। त्याचा इतिहास आणि त्याच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर किल्ल्याचं पहिलं द्वार आहे, तटबंदी तर बाहेरून सुरू होते पण जे पहिलं द्वार आहे जवळचं ते हे आहे। मध्ये येण्यासाठी 25 रुपीज तुम्ही इंडियन असाल तर चार्ज आहे आणि 25 रुपीज तुम्हाला कॅमेराचे द्यावे लागतील शूटिंग करण्यासाठी। तर या किल्ल्याचं असं आहे की याला 3 ते 4 असे दरवाजे आहेत, जे हा पहिला दरवाजा तो वाला दुसरा। सो किल्ल्याला 3 ते 4 असे मोठे मोठे दरवाजे आहेत आणि याची जी तटबंदी आहे ती खूप बाहेरून सुरू होते, जी की मी व्हिडिओमध्ये पुढे टाकेल की एक किलोमीटर बाहेरूनच एक दरवाजा होता। तर किल्ल्याच्या पहिल्या दरवाजातून मध्ये आल्यानंतरच तुम्हाला जे तोफाचं छोटंसं संग्रहालय ते पाहायला मिळेल। तिथं छोट्या मोठ्या अशा भरपूर तोफा आहेत आणि हा दुसऱ्या दरवाजातून मध्ये आल्यानंतर ह्या इथं सैनिक थांबलेले असायचे। जर शत्रू आलाच पहिल्या दरवाजामधनं तर इथे एक पहिली तुकडी सैनिकांची असायची। आता जसं पाहू शकता की कोणताच दरवाजा स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे, त्याच्यानंतर पहिला, दुसरा आणि हा झिगझॅग, हा तिसरा, म्हणजे पूर्ण दरवाजे हे झिगझॅग आहेत, म्हणजे डायरेक्टली स्ट्रेटली कोणाला घुसता येऊ नये किल्ल्यामध्ये। तर आपण तिसऱ्या दरवाजातून आज जातो आहे आणि आत्तापर्यंत पाहिलं की मागं 4 ते 5 मोठे मोठे बुरुज होते। जर पहिल्या दोन दरवाजातून पुढं सैनिक आलेच, शत्रू आलाच, तर बुरुजावर सैनिक राहायचे आणि ते त्यांना तिथेच मारायचे। जरी इथून सैनिक शत्रू पुढे गेलास तर पुढे पण अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यामुळं शत्रूंना अलीकडेच किल्ल्यामध्ये न घुसताच अलीकडेच मारलं जायचं। तर तो जो आहे तो तिसरा दरवाजा आहे ज्याच्यामधनं आपण मध्ये आलेलो। इथं मिनार आहे आणि आपण वर गेल्यानंतर ही मिनार किल्ल्यापासून किती दूर आहे ते तुम्हाला दिसून येईल। आपण त्याचा थोडा संक्षिप्तमध्ये इतिहास पाहून घेऊ। तर हा किल्ला पहिले यादवांकडे होता, महाराष्ट्रामध्ये यादवांचं राज्य होतं। जसं की बऱ्याच जागेवर तुम्हाला यादवकालीन लेण्या झाल्या, यादवकालीन मंदिर झाले, या सर्व गोष्टी पाहायला मिळतील। तसंच इथं होते जे यादवांची राजधानी जी होती ती देवगिरी होती। तर इसवी सन 1200 ते 1300 या सुमारास अल्लाउद्दीन खिलजी जो होता त्याचा जो चुलता होता तो सुलतान होता, जो आपण खिलजी कोणता पद्मावत पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे की त्याने त्याच्या चुलत्याला मारून स्वतः दिल्लीची गादी मिळवली। तर अल्लाउद्दीन खिलजीची नजर जेव्हा महाराष्ट्रावर पडली की एवढं वैभव कोणत्या राजाचं आहे, तर तेव्हा त्याला यादवांचं नाव कळलं आणि त्याच्यानंतर यादवांची भेट घेण्यासाठी तो दिल्लीवर नाही इकडं आला। अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा दौलताबादच्या जवळजवळ आल्या होता तेव्हा जी देवगिरीची जी सेना होती ती जो राजा होता राजा रामदेव राय त्याच्या मुलासोबत देवगिरीच्या बाहेर होती, तेव्हा सेना इथे अवेलेबल नव्हती। त्याच्यामुळे त्याचाच फायदा घेऊन अल्लाउद्दीन खिलजीने फक्त 8000 अफगाणी सैनिक होते त्याच्यासोबत, त्यांनी देवगिरीवर हमला केला। पण देवगिरीचं म्हणजे या किल्ल्याची खासियत अशी की कोणताच सैनिक कितीही सैन्य मोठं आणलं तरी बाहेरच्या सैन्यांनी तुम्ही किल्ला जिंकू शकत नाही। तर मधल्या माणसांनी फितुरी करून जेव्हा राजा रामदेव रायाला हे कळले की अल्लाउद्दीन खिलजी आपल्यावर हमला केला आहे, तेव्हा राजा रामदेव रायांनी पहिले तर बाहेरच्या साईडला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिथलं युद्ध जे छोटं युद्ध झालं ते त्याने हारलं। त्याच्यानंतर राजा रामदेव राय किल्ल्यामध्ये वापस निघून गेला आणि किल्ल्याचे दरवाजे बंद करून टाकले। पण जेव्हा राजाला हे कळलं की आपले जे धान्याचे पोते आहेत त्याच्यामध्ये मीठ आहे, म्हणजेच मधल्या कोणत्या तरी माणसाने जे धान्य होतं किल्ल्यामधलं ते काढून तिथं मीठ भरलेलं होतं, तेव्हा राजाकडे कोणताही उपाय राहिलेला नाही आणि राजाने शरणागती पत्करली। तर ह्या मिनाराच्या उजव्या बाजूस एक छोटा अजून एक तोफांचं एक्झिबिशन आहे। हा जो पाठीमागचा दिसतोय तो चौथा दरवाजा आहे। 3 दरवाजे झाले, तो मिनार झालाय, त्याच्यानंतर एक छोटंसं तोफखाना होता तोही झालाय। तर मित्रांनो, अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा 1294 ते 1300 सुमारास जेव्हा आला आणि राजाने तह स्वीकारला, तह केला त्याच्यासोबत, कारण की मध्ये अन्नधान्य नव्हतं, पण ही खबर जेव्हा राजा सेनापतीला म्हणजेच त्याच्या मुलाला जेव्हा लागली तेव्हा त्याच्या मुलासोबत जी सेना होती देवगिरीची ती सेना घेऊन तो अल्लाउद्दीन खिलजीवर चाल करून आला।
पण अल्लाउद्दीन खिलजीने येण्याच्या आधी अशी अफवा उठवलेल्या होत्या की मागून लाखोंच्या फौजा येत आहेत, त्यांनी सोबत फक्त 8,000 फौज आणली होती पण मागून लाखोंच्या फौजा येत आहेत असं त्याने उठवलेलं होतं. तर त्याला भिवून राजांनी सांगितलं होतं मुलाला की तुम्ही त्यांच्यावर आक्रमण करू नका, पण राजाच्या मुलाने ते ऐकलं नाही आणि राजाच्या मुलाने आक्रमण केलं. अल्लाउद्दीन खिलजीने थोडे सैनिक इथंच किल्ल्याच्या जवळपास ठेवले आणि बाकीचं उरलेलं सैन्य घेऊन तो राजाच्या मुलासोबत युद्ध करण्यासाठी गेला. ते युद्ध अल्लाउद्दीन खिलजी जवळजवळ हरला होता, पण जे उरलेले सैनिक होते ते मागून त्यांच्या मदतीस आले आणि राजाच्या मुलाला आणि त्या मराठी सैनिकांना वाटलं की जी मागून लाखोंची फौज येणार होती ती फौज आलेली आहे आणि त्या लाखोंच्या फौज आल्या हे समजून यादवांचे जे सैनिक होते आणि जो राजाचा मुलगा होता तो पळू ते पळू लागले आणि तिथं त्यांचा पराभव झाला. तर अल्लाउद्दीन खिलजी तिथून वापस न जाता वापस त्याने देवगिरीला वेढा टाकला आणि पुन्हा एकदा तह करण्यात आला. त्याच्यामध्ये राजाची मुलगीही अल्लाउद्दीन खिलजीने मागून घेतली आणि त्याने तिच्यासोबत लग्न केलं. तर आपण तर तिथनं आलोच 4 दरवाजे, इथं 5वा आणि त्याच्या इथं 6वा, 6 दरवाजे पार करून हे पहिला बुरुज आहे मधला. तर ही मेंढा तोफ आहे जी वन ऑफ द फेमस आणि सर्वात मोठी तोफ आहे या किल्ल्यावरची. 270 जवळपास तोफ होत्या या किल्ल्यावर. पंचधातूंनी बनलेली ही तोफ आहे. त्याच्यावर किल्ल्यावर एक तोफ आहे दुर्गा तोफ नावाची, ती पण खूप मोठी आहे आणि ती लोखंडाची आहे. आणि याचं जे मेकॅनिझम होता की तोफ ही वरून न फिरवता, तो फिरवण्यासाठी त्याचं मेकॅनिझम तिथं खाली आहे. तिथं ते दोन राऊंड दिसत आहेत, त्या खड्ड्यामध्ये त्याचं मेकॅनिझम होतं आणि तिथून ती तोफ फिरवली जायची. या इथून मेंढा तोफ कंट्रोल केली जायची. इथं काहीतरी मेकॅनिझम होतं त्याचं. तर या किल्ल्याला अजिंक्य बनवण्याची अजून एक गोष्ट आहे, म्हणजे जी किल्ल्यामध्ये घुसू देत नव्हती तुम्हाला, ते म्हणजे हे पाणी आहे. तर हे किल्ल्याच्या चारही बाजूनी पाणी आहे, हे फक्त एक साईडने नाही आहे. जरी शत्रू इथपर्यंत ते 6 दरवाजे पार करून, तेवढ्या तोफा पार करून इथपर्यंत आलाच, तरी पण या पाण्यामध्ये मगर आणि सुसर असायचे. ज्याच्यानंतर हा जो पूल दिसतो तुम्हाला, ज्याच्यावर मी उभा आहे, तो पूल वर घेतला जायचा जो तुम्हाला किल्ला बंद करायचा आहे. आणि त्याच्यानंतर किल्ल्यामध्ये जाण्यासाठी फक्त हा एकमेव मार्ग आहे, दुसरं कुठूनही तुम्हाला किल्ल्यात जाता येत नाही. एकदा हा पूल वर घेतला की दुसराच उपाय आहे की पाण्यातून जाणे. हे नंतर बांधलेलं आहे. तर पाण्यातून जाण्यासाठी खाली मगर असायचे, त्याच्यामुळे पाण्यातून तुम्हाला जाता येत नव्हतं. याच्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला. जोपर्यंत तुम्ही फितुरी नाही करत तोपर्यंत किल्ला कोणत्याही दुसऱ्या राजाने जिंकला नाही. पूल होता तो क्रॉस करून जरी मध्ये किल्ल्यामध्ये एंटर झाला शत्रू, तर हे जे माझ्या पाठीमागं द्वार बघताय हे फक्त एकच रस्ता होता इथून मध्ये जायचा, म्हणजे किल्ल्यामध्ये जाण्यासाठी. तर हा जो दरवाजा आहे याच्या पुढे हे पूर्ण भूलभुलैया आहे. मध्ये जाताना हा एक रस्ता आहे, मध्ये घुसण्यासाठी 3 दरवाजे आहेत. संकेत बाजूल सर. तर मध्ये जाण्यासाठी 3 दरवाजे आहेत आणि बाहेर निघताना एंडपर्यंत फक्त 1 दरवाजा निघतो. आणि आपण अंधारामध्ये गेल्यानंतर जे उजेडाच्या दिशेने जातो, तर अशामध्ये भूलभुलैया करण्यासाठी 3-4 जागेवर तुम्हाला उजेड दिसतो पण तो एंड पॉईंट नाही आहे, बाहेर निघण्याचा पॉईंट नाही आहे. तिथं शत्रूला मारण्यासाठी सैन्य थांबलेलं असायचं आणि चालं संपला खेळ तुमचा. तर भूलभुलैयामध्ये आलो आहेत आपण, पण इथं जरा वटवागूळ जास्त आहेत. अरे पुढं माणसं पण आहेत. चल पुढं भैया, पुढं राहील रस्ता आहे का? नाही. तर असंच मध्ये गेल्यानंतर भरपूर रस्ते आहेत आणि याच्यातला फक्त एकच रस्ता तुम्हाला किल्ल्यामध्ये घेऊन जातो. बाबा अरे लय दरवाजे तिकडं. काय की इकडं तिकडं पण येते. त्याच्यामुळे शत्रू ह्या इथंच अडकून बसायचा आणि मारला जायचा. पुढं जायची हिंमत मी आज करत नाही. आता जातो वापस किल्ल्याच्या चारी बाजूने पाणी आणि अजून वर तर आम्ही गेलोच नाही आहेत. तर तो एकच तिथून आपण आलोत, इथून मध्ये घुसलोत भूलभुलैयामध्ये आणि इथून बाहेर निघलोत. किल्ल्याच्या वर कुठून जायचं ते सध्या तर सुचत नाही आहे. ह्या पायऱ्या डिरेक्टली केलेल्या आहेत जे भूलभुलैया स्किप करण्यासाठी आहेत. पण आम्ही गेलोत मध्ये, आता इथं आलोत. इथून वर जाण्यासाठी बघतोत कुठून जायचं ते.
तर फायनली आपण किल्ल्यावरती आलेलो आहे. मला वाटलं होतं की सोपं आरामात येऊन जातो वर, पण भाई पूर्ण दमून गेलो होतो आम्ही. माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता हा दौलताबादचा किल्ला, याच्यावरती पलीकडच्या बाजूला तर तिकडे एक ध्वज लावण्यासाठी जागा आहे आणि तिथंच दुर्गा तोफ आहे, जे किल्ल्यामध्ये एक आकर्षण असल्यासारखं आहे. तर किल्ला अभेद्य आणि अजिंक्य का होता, तर हे तिकडून आम्ही जे मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवलं, जे पहिलं गेट होतं गाडीवरनं आम्ही क्रॉस केलं ते तिथे आहे. आणि ती तशीच ती पूर्ण अशी पूर्ण तटबंदी आहे किल्ल्याची. इकडं ह्या इथं ह्या मधली तटबंदी, ती बाहेरची तटबंदी किल्ल्याची गावाची ही मधली, आणि आपण पार्क केली गाडी त्या तिकडं, तिथून तो मिनार. एवढे 6-7 दरवाजे पूर्ण करून आपल्याला ते पाण्याचं जे आहे त्याचा वरचा ब्रिज जर तो वर घेतला तर तिथून मध्ये येण्यासाठी किल्ल्यासाठी तो एकमेव रस्ता आहे. तिथून मध्ये व ब्रिजवर घेतला तर तुम्हाला मध्ये येताना येणार नाही. मध्ये जर आलं तर मध्ये एक भुलभुलई आहे, आणि ती भुलभुलया पार करून मध्ये आलात तर इथंपर्यंत येतोत. तर इतका अवघड आहे, आणि कोणताच महाराजा किती सैन्य घेऊन बाहेरून युद्ध करण्यासाठी उभा टाकला तर किल्ल्याचं धान्य जर मुबलक प्रमाणात असेल तर किल्ला वर्ष 2 वर्ष कितीही वर्ष लढवला जाऊ शकत होता. पण जे मधले लोक होते यांनी जर फितुरी केली तरच किल्ला तो याच्या हातातून जायचा. तर 1294 ते 1300 या कालावधीमध्ये यादवांच्या हातातून हा किल्ला गेला खिलजीकडे, आणि त्याच्यानंतर जो राजा रामदेव राय म्हणजे जो यादव राजा होता जो खिलजीसोबत हारला त्याच्या जावयानेही प्रयत्न केलेला, आणि इथं त्याच्यानंतर खिलजीची सत्ता घालून त्याने स्वतःची सत्ता स्थापनही केली होती. पण नंतर खिलजी मेल्यानंतर दुसरा जो सुलतान झाला दिल्लीचा त्याने देवगिरीवर हमला केला, आणि जो जावई होता त्याचं अंग पूर्ण सोलून खालच्या एका दरवाज्याला ते लटकून टाकलेलं होतं. तर अशी हे दहशत पसरवत होते हे सुलतान. तर आत्ता जी पाहिली ती होती दुर्गा तोफ, आणि ते तिथं वरती दुर्गा तोफ आणि झेंडा लावण्यासाठी एक जागा आहे, आणि हा होता पूर्ण देवगिरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा. आता इथून मला जायचं आहे वेरूळला, आणि आजच करणे कारण की आज रात्री मला वापस अंबाजोगाईला जायचं आहे. तर बघू ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेरूळच्या ज्या केव्स आहेत त्या पाहायला मिळतील.